डिलिव्हरी बॉय या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्यासोबत प्रथमेश परब आहेत. प्रथमेश परब जी, नेमका हा चित्रपट कसा आहे आणि काय या चित्रपटामध्ये असणार? माझा जो सिनेमा आहे डिलिव्हरी बॉय नावाचा, त्याच्यावर सरोगसीवर फिल्म आहे आणि खूप इम्पॉर्टंट टॉपिक माझ्यासाठी आहे, कारण खूप दिवसांनी अशी काहीतरी एक फिल्म येते जी मला खूप आवडलेली आहे. ही फिल्म मी पहिल्यांदा रायटरकडनं ऐकली होती, मी त्या डिरेक्टरला ऐकवली, मग डिरेक्टरने प्रोड्युसरला ऐकवली, प्रोड्युसरने त्याच्या आधी साधारण 150 फिल्म ऐकल्या होत्या, पण तरी तिला ही त्यांना ही फिल्म करावीशी वाटली. मग ही फिल्म झाल्यानंतर बॅकग्राऊंड विदाऊट बॅकग्राऊंड स्कोअर म्हणजे विदाऊट बॅकग्राऊंड म्हणजे बॅकग्राऊंडला जे म्युझिक वाजतं ते लावलेलं नव्हतं, तरी सिनेपोलिसच्या टीमला ती आवडली आणि त्यांनी ठरवलं की नाही ही फिल्म आम्ही रिलीज करणार आणि आम्ही ही फिल्म लोकांपर्यंत पोहोचवणार. सो या फिल्मची जी ताकद आहे ही प्रथमेश परब नाही आहे, ऋत्विक प्रताप नाही आहे, कुठलाही ॲक्टर नाही आहे. या फिल्मची ताकद जी आहे ती सिनेमाची स्टोरी आहे, सिनेमाचा कॉन्टेंट आहे आणि कॉन्टेंट इतका तगडा आहे, म्हणजे तुम्ही ट्रेलर बघितला असेल किंवा गाणी बघितली असतील किंवा टीजर बघितला असेल तर ह्या कॉन्सेप्टमधनं एक अवेअरनेस तर येतोच आहे, पण त्याच्यासोबत एंटरटेनमेंट पण आहे. म्हणजे बऱ्याचदा काय होतं ना, आता सरोगसीवर लेक्चर जर असेल किंवा जर खूप काही बोलायचं असेल तर लोक येणार नाहीत बघायला, पण तेच जर त्यांना हसत हसत सांगितलं किंवा हसवत हसवत सांगितलं तर नक्की लोक येतील आणि लोकांना ते आवडेल. सो त्याचा प्रयत्न एक छोटासा आम्ही केलेला आहे डिलिव्हरी बॉय म्हणून. तुमचा एक ट्रेलर आता सध्या येतोय, चांगला धुमाकूळ घालतोय तो ट्रेलर, त्याच्यामध्ये तुमचा एक डायलॉग आहे, तो डायलॉग नेमका कसा आला आणि नेमकं त्याबद्दल काय? या कॅरेक्टरचं जे नाव आहे ते दिगंबर कांतोडे असं आहे. सो तो थोडं एजंट आहे, छोटी मोठी प्रॉपर्टीची डीलिंग वगैरे करतो आणि तो डील करत असताना त्याच्या एरियात कोणीतरी दुसरा एजंट येऊन डील करत असतो, तर तो इकडे जातो आणि तो म्हणतो की भाऊ विसरले का आपल्याला दिगंबर कांतोडे, हा कांतोडे हात पण तोडतो आणि पाय पण तोडतो. सो हा हातपाय तोडणारा माणूस जेव्हा त्याच्या आयुष्यात 7 सरोगेट मदर्स येतात किंवा अशा बायका येतात ज्यांना ज्यांच्या पोटात बाळ वाढते, तेव्हा तो कसा चेंज होतो, त्याची एक जर्नी छान की त्याला त्याला त्या त्या गोष्टीतनं काय शिकायला मिळतं आणि हातपाय तोडणारा माणूस हातपाय जोडायला पण तयार होतो नंतर. सो त्याच्यामुळे ती एक जर्नी आहे आणि एक छान जर्नी आहे जी तुम्हाला बघायला आवडेल. प्रथमेश परबने चांगले हिट चित्रपट दिले आहेत मराठी इंडस्ट्रीमध्ये, आता हा चित्रपट तितक्याच ताकदीचा असणार आहे नेमकं या सगळ्यामध्ये? ताकदीचा तर मला तरी असं वाटतंय, म्हणूनच मी केलाय. कारण हा जर सिनेमा मला रायटरने जेव्हा ऐकवला होता त्यावेळी मला जितका आवडला होता त्याच्यापेक्षा जास्त मी बघितल्यानंतर आवडला. सो त्याच्यामुळे मला असं वाटतंय की लोकांना पण तो आवडेल आणि तो चालेल का म्हणजे त्याच्यावर कोणीच भाष्य नाही करू शकत, कोणीच नाही, फक्त मला एवढंच वाटतं जे प्रेक्षक हा सिनेमा बघायला येतील त्यांना हा सिनेमा नक्की आवडेल आणि जे येणार नाहीत त्यांना जे बघणार आहेत ते घेऊन येतील एवढी नक्की गॅरंटी देतो. सो हा सिनेमा सगळ्यांना आवडेल याची मला गॅरंटी आहे. सरोगसी म्हटलं की आपल्या समाजामध्ये थोडंसं आकुंचितपणा येतो, याबद्दल बोलायला थोडं कमी बोलतात आणि हा तुम्ही चित्रपट समोर माध्यमांसमोर आणताय, याबद्दल खरंच समाजामध्ये जागृती होईल या सगळ्यामधून? नाही, मला असं वाटतं माझे जे विषय आहेत तुम्ही जर बघा, बालक पालक माझा पहिला सिनेमा होता, सेक्स एज्युकेशनवर सिनेमा होता, त्याच्यानंतर टाइमपासमध्ये पण एक छान विषय होता, त्याच्यानंतर डार्लिंगमध्ये पण एक छान विषय होता, टकाटकमध्ये छान विषय होता. सो ते जे विषय आहेत त्याच्याने समाज बदलेल का मला माहीत नाही, पण या टॉपिक्सना हात घालणं फार गरजेचं आहे, कारण अशा टॉपिक्सना जर आपण हात नाही घातला तर या टॉपिक्सवर लाईटली बोलणं नाही जाणार. कारण काय होतं ना, तुम्ही उगाचच त्या प्रॉब्लम्सचा एवढं मोठं काहीतरी करून ठेवता की बाबा रे हे म्हणजे मला आई होता येत नाही म्हणजे मी बाईच नाही, असं जर तुम्ही एखादीला फील करून देत असाल तर ते चुकीचं आहे ना. कारण आई जर तुम्ही सरोगसीने होऊ शकताय किंवा दुसऱ्या प्रोसेसने होऊ शकताय तर ते तिला का नाही ते सुख देऊ. म्हणजे मला या प्रोसेसमध्ये एक गोष्ट अशी वाटली की तुम्ही जर म्हणजे आई होण्याचं पेन हे सगळ्यांनाच माहिती आहे, एवढं पेन होतं आई आई होताना सुद्धा, पण मला या सिनेमाने शिकवलं की आई न होणं हे जास्त पेनफुल आहे होते, कारण ते समाज आणि फॅमिली आणि आव आणि ताव एवढं लोक बोलत, म्हणजे वांझोटी बोलल्यानंतर एक दुःख जे असतं ना मनात ते तुम्ही नाही कशाशी कम्पेअर करू शकत. सो ते मला असं वाटतं की त्या विषयावर भाष्य करणं फार गरजेचं होतं आणि म्हणून हा सिनेमा केलेला आहे. आता ह्याच्याने एक बाईचं जरी आयुष्य बदललं ना, एक बाईच्या कुटुंबाने जरी ठरवलं नाही बाई तुला भूल होत नाहीये तरी पण तुला सरोगसीच्या प्रोसेसने आपण आई बनवू शकतो आणि तिच्या आयुष्यात जर जसं आमची टॅगलाईन आहे की आम्ही घेऊन येते आहोत एंटरटेनमेंटची डिलिव्हरी, त्या एंटरटेनमेंटची आणि आनंदाची डिलिव्हरी,
तर जेव्हा मूल येतं घरात तो आनंद येतो ना की हम्म, बारा मूल झालं, बाळ झालं, छान. तर त्यांच्या आयुष्यात तो आनंद जर आम्ही देऊ शकलो ना एका जरी बाईच्या आयुष्यात, तरी आमच्यासाठी खूप झालं. सेटवर नेमका तुम्हाला कोणता आनंद मिळाला? कारण सेटवर तर अनेक मज्जा असते, गमती असते, त्यामध्ये नेमका कोणता आनंद मिळाला? खूप आनंद होता. एकदम मी जसं सांगितलं की कॉन्टेंट ड्रिव्हन सिनेमा असला तर तुम्हाला बऱ्याचदा काय होतं, सिनेमा कॉमेडी कॉमेडी सिनेमा करूया असं म्हणून लोक कॉमेडी करतात आणि मग तो झाल्यानंतर कळतो की कॉमेडीत नाही आहे, तो फार वाईट कॉमेडी झाली असते कारण सतत कॉमेडीज होत असते. पण ह्या सिनेमामध्ये स्पेशली मला असं वाटलं की आमच्याकडे एक दिशा होती की ह्या दिशेला आमच्याकडे जायचंय, ह्या कॉन्टेंटकडे आपल्याकडे जायचंय आणि जोक्स पण लिमिटेडच करायचे, सटल जोक्स करायचे, जे आपापले जोक्स होतात ना तेच करायचे, उगाच काहीतरी ओढून ताडून जोक्स करायचे नाही. सो त्याच्यामुळे पृथ्वीक आणि मी याची जबाबदारी जरा उचलली होती की काय जोक्स होऊ शकतात, कसे होऊ शकतात. मग त्या मला काही सुचलं की मी त्याला सांगायचो, त्याला काही सुचलं की तो मला सांगायचा. एखादी गोष्ट नाही आवडली तर आम्ही भांडायचो सुद्धा सेटवर. सो त्याच्यामुळे त्या गोष्टी होत राहायच्या, पण त्या बेटरमेंट ऑफ सिनेमा आणि बेटरमेंट ऑफ कंटेंटसाठी होत्या मला असं वाटतं. पृथ्वीक पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर येतोय, तर पृथ्वीकला काय सुचवलं का याच्या बद्दल नेमकं? नाही नाही मी सुचवणार त्याला, कोण तो खूप खूपच भारी नट आहे, त्याच्या बॉडी लँग्वेजेस, त्याचे आवाज आणि ते सगळं खूप भारी होतं. फक्त मला त्याला हे सांगायला लागायचं की हा सिनेमा आहे आणि सिनेमामध्ये काम करत असताना थोडंसं आपण कंट्रोल केलं पाहिजे, म्हणजे तो कंट्रोल करतोच नो डाऊट, पण बऱ्याचदा काय होतं तुमच्याकडे जेव्हा कॉमेडी कॅरेक्टर असतं तेव्हा तुम्ही ते थोडं थोडं तुम्ही सुटायला लागता. सो तो जर तो सुटत असेल तर मी त्याला सांगायचो, माझा काही चुकत असेल तर तो मला सांगायचो. आणि स्पेशली मला असं वाटतं की सिरियस सीनमध्ये एखादा जोक क्रॅक करायचा असेल, कारण काय होतं भाऊचं जे कॅरेक्टर होतं ते एका पॉईंट नंतर थोडं थोडं सिरियस व्हायला लागतं, पण चोच्याचं जे कॅरेक्टर आहे ते फन करू शकतं. सो मी त्याला एक दोन जागा सांगायचो, मग त्याला त्याला ते पटायचं नाही, त्याला असं वाटायचं अरे सिरियस सीन सुरू आहे त्याच्यात कुठे फनी करायचं, तर ते मी त्याला सांगायचो ते फन नाही आहे. बऱ्याचदा काय होतं एक सिरियस 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 सुरू असताना एखादं काहीतरी कोणतरी काहीतरी बोललं तर आपल्याला हसायला येतं, तर ते हसायला येणं पण फार गरजेचं आहे. तो जो एक रिलीफ पॉईंट आहे तो देणं पण फार गरजेचं आहे आणि तो त्याला कळला आणि त्याने पण त्याच्यात मग त्या छोट्या 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 जागा काढल्या आणि मजा आली. म्हणजे पृथ्वीक हा खूप वरचा क्लास नट आहे आणि त्याच्याबरोबर काम करताना मला काय पूर्ण युनिटला शिकायला मिळालं, सो त्याच्यामुळे मजा आली. तुम्ही भाऊची क्रिएट संपूर्ण महाराष्ट्रात आहे, आपण बघितलं भाऊ भाऊ, तर भाऊवर आता गाणं येते, नेमकं काय त्याच्याबद्दल काय? भाऊचा नादखुळा हे गाणं ऑलरेडी आलेलं आहे आणि फेमस आहे, म्हणजे आणि आम्ही ते आता थिएटरमध्ये वगैरे बघितलं तर ते तर ते तुफान वाजते. आणि मला असं वाटतं की प्रत्येक पुण्यात ते एवढे भाऊ आहेत, सगळीकडे भाऊच आहेत, कोण बहिणीत नाही, सगळे भाऊच आहेत. तर मला असं वाटतं की ह्या भावांसाठी हे सगळी गाणी केलेली आहेत आणि प्रत्येक ठिकाणी मुंबईत भाऊ आहेत, नागपूरमध्ये भाऊ आहेत, त्या सगळ्या भावांसाठी हे गाणं केलेलं आहे. तुम्हाला जिथं वाजवायचं तिथे वाजवा, फक्त रक्षाबंधनाला वाजू नका ना तर सगळे भाऊ बनतील. तू आव्हान काय करणार आहे की आता 9 तारखेला सिनेमा येतोय प्रेक्षकांसाठी काय? मी एवढं सांगेन की तुम्ही तिकीट जेवढी काढाल त्याच्यापेक्षा डबल पैसे तुमचे वसूल होतील या सिनेमा थ्रू. एंटरटेनमेंट मिळेल, सामाजिक मेसेज मिळेल आणि तुम्हाला जो वेगळा प्रथमेश पराभव होता तो तुम्हाला बघायला मिळेल, प्लस तुम्हाला तुमचा प्रथमेश पण बघायला मिळेल. असंच नाही खूपच वेगळा असं असं काही नाही, तुम्हाला ते हसवणारा तुम्हाला रडवणारा पण प्रथमेश बघायला मिळेल. सो प्लीज सिनेमागृहात जाऊन 9 फेब्रुवारीपासून तुमच्या जवळच्या लांबच्या सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा बघा आणि खूप प्रेम द्या जसं तुम्ही मागच्या सगळ्या सिनेमांना दिलं. आपण आता खास एका व्यक्तीला भेटणार आहोत, जे व्यक्ती छोट्या पडद्याहून मोठ्या पडद्याकडे जात आहेत, त्यांच्यासाठी त्यांच्यासोबत बोलण्यासाठी आपण आज बोलतोय. पृथ्वीक प्रताप असं या व्यक्तीचं नाव आहे, ज्यांना सगळ्यांनी आपण पाहिलं असेल की वेगवेगळ्या स्क्रिप्ट त्यांनी केलेल्या आहेत, वेगवेगळ्या त्यांनी चांगले कॉमेडी अशी केलेली. आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, नेमकं डिलिव्हरी बॉयच्या निमित्तानं आपल्यासोबत बोलण्यासाठी ते आहेत. काय सांगाल कशा प्रकारे तुमचा डिलिव्हरी बॉय हा चित्रपट येतोय आणि यावर काय सांगायला? सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांचे आभार तुम्ही आलात आणि सर्व प्रेक्षकांचेही आभार की ते तुम्ही आत्ता आम्हाला पाहताय. 9 फेब्रुवारीला आम्ही एक सिनेमा घेऊन येतो ज्याचं नाव आहे डिलिव्हरी बॉय. यात मी आहे, प्रथमेश परब आहे, अंकिता लांडे पाटील आहेत, गणेश यादव आहेत. एक सिनेमा आहे जो कम्प्लीट एंटरटेनमेंट पॅकेज आहे, विनोद आहे, इमोशन्स आहेत आणि त्याचबरोबर विषय आहे, फार महत्वाचा विषय आहे, सरोगसीबद्दल आम्ही बोलतोय. सरोगसी एक अशी टर्म आहे ज्याच्यात ज्या ज्या बायकांना बाळ होत नाही त्यांना वैज्ञानिकदृष्ट्या लॅबोरेटरीमध्ये बाळ जन्माला घालून त्यांना ते बाळ दिलं जातं, पण ते कसं का कशासाठी
या सगळ्याचा उलगडा तुम्हाला सिनेमा पाहिल्यानंतर होईल, तुम्हाला कळेल की आम्ही काय अर्थाचा काय विषयाचा सिनेमा तुमच्यासमोर घेऊन येतो. या चित्रपटामध्ये नेमकं काय असणार आहे, कॉमेडी असणार आहे, कशा पद्धतीने हा याची मांडणी केली आहे? जसं मी म्हणालो की हा सिनेमा मिक्स्ड आहे, मिक्स्ड मिक्स्ड इमोशन्सचा आहे. याच्यात जरी विषय खूप गंभीर असला सरोगसी, तरी ह्या सिनेमाची कम्प्लीट लेअर जी आहे, आउटर लेअर, ती ह्युमर आहे. विनोदातनंच हा सिनेमा उलगडत जातो, पुढे पुढे घडत जातो, आणि त्याच सोबत हा विषय हळूहळूहळू लोकांसमोर मांडला जातो. हा विषय साधारणपणे बोलण्यास लोक थोडंसं कमी पडतात, बोलत नाही. तुम्ही थेट चित्रपटाच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही दाखवतात, नेमकं याच्या पाठीमागचं रहस्य काय, नेमकं हा का बनवलेलं गेलं आहे असं चित्रपट? सिनेमाची एंटरटेनमेंट व्हॅल्यू खूप आहे, लोकांना सिनेमा पाहायला फार आवडतं. आपण जर पाहिलं तर लोक आवर्जून थिएटरला जातात, त्यांना आवडतं सिनेमा पाहायला. आम्हाला वाटलं की आम्ही लोक जेव्हा सिनेमागृहात सिनेमा पाहायला येणार आहेत, तेव्हा त्यांना सिनेमासोबत आणखीन एक महत्त्वाची गोष्ट द्यावी, ती म्हणजे आत्ता आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या काही गोष्टी, त्याचा आरसा दाखवण्याचं काम हे कलाकार नेहमीच करत असतो आधीपासून. तर मला वाटतं आम्ही सुद्धा तोच प्रयत्न केलेला आहे की सरोगसी किती महत्त्वाची आहे, ज्यांना बाळ होत नाही त्या बायकांना आपण हीन वागणूक देण्यापेक्षा आपण त्यांना सपोर्ट करायला हवा, आणि त्यांना असे सुद्धा पर्याय उपलब्ध आहेत याची माहिती द्यावी असं मला वाटतं, म्हणून हा सिनेमा केला. नेमका हा चित्रपट कधी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे याच्याबद्दल काय सांगाल? 9 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे हा सिनेमा. आत्ता याचा ट्रेलर लॉन्च आम्ही काल केलेला आहे, आणि ट्रेलरवरनं तर बऱ्याच जणांच्या खूप छान छान प्रतिक्रिया आलेल्या आहेत, रिॲक्शन आलेल्या आहेत, लोकांना आवडतोय ट्रेलर. आय होप 9 फेब्रुवारीला 9 फेब्रुवारी 2024ला हा सिनेमा जेव्हा महाराष्ट्रात रिलीज होईल तेव्हा सिनेमासुद्धा लोकांना आवडेल. तुम्ही स्वतः तुमच्या वैयक्तिकबद्दल, तुम्ही साधारण हास्य जत्रामध्ये काम करतायत, तर थेट हास्य जत्रा ते थेट आता तुम्ही थेट पिक्चर मध्ये येत आहे, याच्यात नेमकं काय तुम्हाला वेगळे पण वाटले या दोन्ही काम करत? मला असं वाटतं की वेगळे पण काहीच नाही, कारण माझा क्राफ्ट तोच आहे. मी हास्य जत्रेत जे काम करतो तेच ह्या सिनेमाच्या निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना आवडलं, आणि म्हणूनच त्यांनी मला इथे बोलवलं. वेगळे पण फक्त फॉर्मॅटचं आहे की तिथे मी टेलिव्हिजनला काम करतो, इथे मी 70mm काम करतो, त्यामुळे क्राफ्ट प्रेझेंट करण्यासाठी एक पद्धत आहे, ती फक्त बदलते की तिथे आपण लाऊड रिॲक्ट नाही होऊ शकत, तिथे आपण थोडं मोजकंच काम करावं लागतं, खूप सटल काम करावं लागतं, अशा बऱ्याच गोष्टी आहेत, टेक्निकल गोष्टी खूप आहेत. वेगवेगळे शॉर्ट्स घ्यावे लागतात सतत, आणि अगेन सगळा बदल जो आहे तो टेक्निकचाच आहे. इथे कसं वन टेक होऊन जातं, तिथे अनेक टेक्समध्ये होतं, बस एवढाच फरक. हास्य जत्रावर झालेले काही विषय असतील, काही म्हणजे काही हलके फुलके विनोद असतील, आणि इतर ज्या सेटवर झालेल्या काही विनोद असतील, याच्यामध्ये काही फरक आहे का? काही त्या त्या सेटचा वेगळा भाग तुम्ही या सेटमध्ये पण अशा पद्धतीने? हास्य जत्रा हा खरं तर स्किट फॉर्मॅट आहे, त्यामुळे 10 मिनिटात तुम्हाला एका विषयाची सुरुवात करून त्याचा मध्य देऊन त्याचा शेवट करायचा असतो, त्यामुळे त्याला ना खूप स्पीड असतो, खूप घाईत तो विनोद होतो, पटकन करून पटकन संपवायचा असतो. सिनेमात तसं नसतं, सिनेमाला एक ठहराव असतो, त्यामुळे हास्य जत्रेतले विनोद हे स्किट्सचे विनोद असतील जरी, तरी त्याच्यात सुद्धा सिच्युएशन आहे, आणि सिनेमातले विनोद हे सिनेमाचे विनोद असले तरी त्याला सुद्धा सिच्युएशन आहे. मला वाटतं विनोदाची परिभाषा नाही बदलली, विनोद तसाच आहे अजूनही, निर्मळ निखळ, पण त्याचं माध्यम बदललेलं आहे. इथे जो पटकन विनोद होतो तो पटकन विनोद इथे नाही होणार, इथे थोडा ठहरावाला विनोद होईल, इतकाच काय तो फरक. 9 तारखेला हा चित्रपट येतोय, प्रेक्षकांना काय सांगणार आहे? मी सगळ्यांना तेच सांगतो की मला खरं तर प्रेक्षकांना आवाहन नाही करायचंय, मला कुठलंच अपील नाही करायचं आहे, मला फक्त विनंती करायची की तुम्ही रसिक मायबाप आहात, तुम्हीच आमचं आयुष्य घडवत असता. एका कलाकाराला रसिकांकडनं मिळणारी पोचपावती, त्याच्या टाळ्या शिट्ट्या, त्याचं कौतुक फार महत्त्वाचं असतं, आणि तुम्हाला पूर्ण अधिकार आहे, तुम्हाला हे जर काम आमचं आवडलं नाही तर आमचा कान ओढण्याचा, आणि तुम्हाला पूर्ण अधिकार आहे हे काम आवडलं तर आम्हाला खांद्यावर बसून मिरवण्याचा. तर जर तुम्हाला आमचं काम आवडत असेल तर प्लीज प्लीज तुम्ही 9 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात आमचा डिलिव्हरी बॉय हा सिनेमा रिलीज होणार आहे, थिएटरमध्ये जाऊन पहा. आवडलं तर आवर्जून आम्हाला मेसेज करा, आणि नाही आवडलं तर त्याहून आवर्जून आम्हाला मेसेज करा, कारण जर तुम्ही आम्हाला सांगितलं की हे बरोबर आहे हे चूक आहे, तर कदाचित पुढच्या कामांमध्ये आम्ही सुधारणा करू आणि त्या हिशोबाने आणखीन चांगलं काम करता येत आहे का हे पाहू. ऋत्विक प्रताप आणि त्यांच्या टीमने केलेली जी मेहनत आहे ती 9 तारखेला दिसणार आहे, त्यामुळे नक्कीच तुम्ही देखील 9 तारखेला 9 फेब्रुवारीला जाऊन हा चित्रपट सिनेमागृहात पाहा, अशीच विनंती यांच्याकडनं केली जाते, संपूर्ण टीमकडून केली जाते.